हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल आशुष क्रिएशन स्वीट किचन। आज आपण बनवणार आहोत पालकाचा ढोकळा। आपण साधा ढोकळा हा कसा बनवायचा त्याची रेसिपी अगोदर पाहिलेली आहे, पण पौष्टिक असा ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी काय काय लागेल पाहूया। इथे मी हिरवा कलर घेतलेला आहे, हे ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी चालेल। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, धने जिरे पूड घेतली आहे 1/2 चमचा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 इनोची पुडी घेतलेली आहे। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 6 ते 7 पालकाचे पानं घेतलेले आहेत। लिंबू लागेल आपल्याला, लिंबू आपल्याला अगदी थोडंसं लागेल। आता आपण जे पालक घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण घालू, नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। त्याची बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे, एवढं बारीक करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण बारीक ते एकजीव मिश्रण झालेलं आहे। आता एक आपण कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि ते पूर्ण डब्याला त्याची साईडने पण कोटिंग करायची आहे। याच्यामध्ये आपल्याला ढोकळा जो आहे तो बनवायला ठेवायचा आहे। आपण हा ढोकळा कढईमध्येच बनवणार आहोत। इथे एक मी बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकत आहे। बेसन पीठ टाकल्यानंतर आपण जी जिरे आणि धने पूड घेतली होती ती टाकत आहोत। जिरे आणि धने पूड टाकल्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे। त्या चाळणीमधून आपण जे पालकाचं मिश्रण तयार केलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे। याचा फायदा काय होतो, पूर्ण जे व्हिटॅमिन्स आहेत ते पण आपल्या ढोकळ्यामध्ये जातात आणि जे एक्स्ट्रा मिरचीचे जाड जाड तुकडे राहिलेले असतात किंवा काही पालकाचं जर एक्स्ट्रा जाड असेल तर ते ढोकळ्यामध्ये जाणार नाही, ते गेलं तर आपला ढोकळा हा असा तुटू शकतो। त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते गाळून घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे। आता याला आपल्याला पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। आणि थोडं थोडं पाणी ॲड करत हलवायचं आहे, जास्तही पातळ होऊ द्यायचं नाही आहे आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाही आहे। ह्याची जी कन्सिस्टन्सी असते ती व्यवस्थित आली पाहिजे। त्यासाठी एकदम पाणी ॲड करायचं नाही, जसं जसं लागेल तसं वरचीवर पाणी ॲड करत जायचं आहे। याच्यामध्ये मी थोडा हिरवा कलर टाकत आहे, हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। मी हा लिक्विड कलर घेतलेला आहे, तुम्ही आपला जो पावडर कलर आहे तोही वापरू शकता। आणखीन थोडं पाणी ॲड करून आपण याला हलवून घेणार आहोत आणि आपला जो बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे इनो घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर जास्त फेटायचं नाही आहे, अगदी 4 ते 5 वेळेसच त्याला व्यवस्थित हलवायचं आणि लगेच आपण जो कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे।
इनो टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडं लिंबू पिळायचं आहे, अगदी थोडंसं पिळायचं आहे, जास्त पण नाही। इथे इनोला फेस यायला सुरू झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपल्या ज्या बॅटरमध्येही हवा भरायला सुरू झालं आहे, अशी बॅटरची जाळी जाळी दिसत आहे। हा बॅटर आता आपण जो कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत। याच्यामध्ये ओतून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित 2 ते 3 वेळेस टॅप करायचा आहे। आतमध्ये जी हवा राहिलेली असते ती बाहेर निघते। इथे एक मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण एक स्टँड ठेवलेला आहे, बेसला काहीच टाकलेलं नाही आहे। त्याच्यात डब्बा ठेवला आणि त्याच्यावरती फक्त एक प्लेट झाकायची आहे आणि वरून झाकण झाकायचं आहे। तुमची जर कढई जास्त जाड असेल तर जास्त थोडासा जास्त वेळ लागेल, कढई जर पातळ असेल तर कमी वेळ लागेल, कारण कढई लवकर जेवढी लवकर तापेल तेवढी लवकर ढोकळा बनतो। तुम्ही जर प्रीहीट केलं नसेल तरी चालेल। इथे मी 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि 1/2 चमचा मीठ, याचा आपण सिरप करायला ठेवणार आहोत। आपल्याला ही जी प्रोसेस आहे पूर्ण लो टू मीडियम हीटवर करायची आहे। इथे आता आपण चेक करूया की ढोकळा तयार झाला आहे का। तुम्ही इथे पाहू शकता की ढोकळा पूर्ण तयार झालेला आहे आणि फुगून वरती आलेला आहे। हा आणखीन गरम आहे त्यामुळे याचा एवढा डार्क कलर दिसतो। याला थंड व्हायला ठेवायचं, पण थंड होताना ह्याच्यावर काहीही झाकायचं नाही, उघडं ठेवायचं आहे। इथे बघा कलर जरा काळसर झालेला आहे, कारण हा पूर्ण थंड झालेला ढोकळा आहे। काळसर म्हणजे आपण डार्क बोलू शकतो या कलरला। असे क्यूब काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण डार्क हिरवा कलर आलेला आहे आणि पूर्ण जाळी ही पडलेली आहे याला। आता आपण याचं थोडंसं डेकोरेशन करून घेऊया। त्याच्यासाठी मी काही आपलं बीट असतं, बीटच्या स्लाइस करून घेतलेले आहेत, अशा स्टिक्स घेतलेले आहेत आणि पालकाचे काही पानं पण घेतलेले आहेत। या स्टिक्समध्ये आपण अगोदर पालकाचं पान इन्सर्ट करणार आहोत। हे असं फोल्ड करायचं आहे, कारण ते ढोकळ्यापेक्षा जास्त मोठं नाही दिसलं पाहिजे। पालक जर लहानच असेल तर त्याला फोल्ड करायची गरज नाही। पालक घातल्यानंतर आपण याच्यामध्ये बीटची एक स्लाइस घालणार आहोत, कारण हा अर्थातच आपण पौष्टिक ढोकळा बनवत आहोत। बीटची स्लाइस घातल्यानंतर आपण हा एक ढोकळ्याचा क्यूब घातलेला आहे, नंतर एक बीटची स्लाइस आणि अगोदर एक पान घालायचं आहे आणि नंतर बीटची स्लाइस घालायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व जो ढोकळा आहे तो डेकोरेट करून घ्यायचा आहे। हा फक्त डेकोरेशनचा पार्ट आहे, पूर्णपणे ऑप्शनल। तुम्ही डायरेक्ट प्लेटमध्ये सर्व केलं तरी त्याची काहीही टेस्ट कमी होणार नाही। तुम्ही इथे पाहू शकता की मी 4 जे ढोकळ्याचे क्यूब होते ते इथं टाकलेले आहेत। थोडं आणखीन आपण बीटने डेकोरेशन करूया आणि आता याच्यावरती आपण जे मीठ आणि साखरेचं सिरप केलं होतं ते टाकूया, कारण आपण याच्यामध्ये मीठ कुठेही वापरलेलं नाही आहे। मीठ आणि साखरेची चव ही ढोकळ्यामध्ये खूप छान उतरते। हे पूर्ण ढोकळ्यावरती आपल्याला
सोडून घ्यायचं आहे। आणि याच्यानंतर आपण थोडं टोमॅटो सॉसने डेकोरेशन करून घेणार आहोत। टोमॅटो सॉस सोबत ढोकळा खूप भारी लागतो, पण त्यानेच आपण त्यामुळे आपण त्यानेच डेकोरेशन ही करत आहोत। डेकोरेशनचा हा पूर्णपणे ऑप्शनल पार्ट आहे। हे डेकोरेशन झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती मेन मोहरीची फोडणी द्यायची राहिलेली आहे। एका पळीमध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरीची फोडणी ही वरून खूप छान लागते। आता आपण याला व्यवस्थित हलवून प्रत्येक ढोकळ्यावरती टाकून घेणार आहोत। म्हणजे आपला जो पालक ढोकळा आहे तो सर्व करण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा। आशुष क्रिएशन्स विथ किचनला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। रेसिपी केल्यानंतर कशी झाली हे पण सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।